फेशियल पाल्सीनं आजारी असलेल्या एका 81 वर्ष वृद्ध व्यक्तीवर शस्त्रक्रियेद्वारे सोन्याची पापणी लावावी लागली. या बातमीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेल्याची बातमी आपण ऐकणार आहोत. तसंच ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या सिनेटरनं भगवद्गीतेला साक्ष ठेवून शपथ घेतली. या महत्वाच्या बातम्या तुम्हाला सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत. नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आज 7 फेब्रुवारी, वार बुधवार. पहिली बातमी ऐकूयात एका फेशियल पाल्सी बाबतची. स्कल बेस ऑस्टिओमायलिटिसमुळे 81 वर्षीय जगन्नाथ शेट्टी यांच्या चेहऱ्याच्या नसेवर परिणाम झाला होता. यामुळे त्यांना डावी पापणी मिटता येत नसल्याने डोळे चुसरणे, कोरडेपणा आणि पाणी येण्याचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर वाशीच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलच्या टीमने शेट्टी यांच्यावर सोन्याची पापणी प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया केली. फेशियल पाल्सीचा सामना करणाऱ्या रुग्णावरील ही पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. 1.5 वर्षांपूर्वी शेट्टींना या आजाराचं निदान झालं होतं. या आजारात रुग्णाच्या हाडांची हळूहळू झीज होत असल्याने त्याचा परिणाम नसांवर होतो. फेशियल पाल्सी ही एक अशी स्थिती आहे ज्यात नसा निकामी झाल्याने चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूच्या स्नायूंची हालचाल थांबते. कधी कधी ही समस्या स्कल बेस ऑस्टिओमायलिटिस नंतर उद्भवू शकते. लाखांतून एका व्यक्तीला या आजाराची शक्यता असते. झोपताना शेट्टी यांना आपल्या पापण्या बंद करता येत नव्हत्या. पापण्यांची उघडझाप करण्याचं काम 2 नसा करत असतात. तिसरी नस म्हणजे ऑक्युलोमीटर नर्वमुळे आपल्याला डोळे उघडणे शक्य होतं. तर 7वी नस म्हणजे फेशियल नर्वमुळे आपण पापणी मिटू शकतो. शेट्टी यांची ही नस कमकुवत झाली होती. या शस्त्रक्रियेबाबत हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉक्टर देवकुमार रेंगाराजा म्हणाले, रुग्णाच्या डाव्या पापणीमध्ये शस्त्रक्रियेद्वारे 1.8 ग्रॅम सोन्याचं इम्प्लांट बसवलेत. रुग्णाच्या गरजांप्रमाणे त्याची निर्मिती करण्यात येते. आता दुसरी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी. अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिलाय. त्यामुळे शरद पवारांना मोठा झटका बसलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली. या निकालाबरोबरच निवडणूक आयोगाने आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी 7 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 3 नावं सादर करण्यास सांगितलंय. निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग मोकळा केल्याने आता शिवसेनेप्रमाणेच आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणाने स्वीकारतो. आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गटाचं भवितव्य लवकरच ठरणार आहे. भाजपनंही राष्ट्रवादीच्या या निकालासाठी अजित पवारांचं अभिनंदन केलंय. आता तिसरी बातमी राज्यातील महत्वाच्या शहरातील पाणी साठ्याबाबतची आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खडकवासला धरण साखळीत आजच्या दिवशी 20.26 TMC पाणीसाठा शिल्लक होता. आज तो 17.29 TMC एवढा झालाय. त्यामुळे उपलब्ध पाणी विचारात घेता पुढील 5 महिन्यांचं काटेकोट नियोजन पाटबंधारे विभागासह महापालिकेला करावं लागणार आहे. या महिन्यात कालवा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याचे भवितव्य ठरणार आहे. त्याचबरोबर मुंबई, नागपूर या भागातही पाण्याची स्थिती फारशी समाधानकारक नाहीये. त्यामुळे एकंदरीत पाणी जपून वापरा असं म्हणायची वेळ फेब्रुवारी मध्येच आली आहे. आजची 4थी बातमी ICICI बँक व्हिडिओकॉन बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणाची. या कर्जवाटप प्रकरणी CBI ने अटक केलेल्या बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई हायकोर्टानं आज दिलासा दिला. कोचर दाम्पत्याला CBI नं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत गेल्या वर्षी दोघांना दिलेल्या अंतरिम जामिनावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं.
आता पाचवी बातमी विदेशातली. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचे सिनेटर वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियन संसदेत भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. असा शपथविधी करणारे ते पहिलेच सिनेटर ठरलेत. पश्चिम ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या घोष यांची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलनं आपला प्रतिनिधी म्हणून निवड केली. ऑस्ट्रेलियन फॉरेन मिनिस्टर पेन्नी वोंग यांनी त्यांचं स्वागत करत भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे तुम्ही पहिले ठरले असाल तरी शेवटचे ठरणार नाहीत असं म्हटलंय. आता सहावी बातमी आयपीएल संदर्भातली ऐकूयात. आयपीएल 2024 तयारी सुरू झालीय. या स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साह दिसतोय. पण यापूर्वीच 5 वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. यावरून बराच वादही झाला. या टीमचे चाहतेही प्रचंड संतापले होते. पण आता मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी यामागचं कारण सांगितलंय. स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना बाउचरनं सांगितलं की मुंबईसाठी हा बदलाचा काळ आहे. बहुतेक भारतीय चाहत्यांना हे समजत नाही आणि ते खूप भावुक होतात. हा फक्त क्रिकेटचा निर्णय होता, उलट यामुळे रोहित मधील सर्वोत्तम कामगिरी समोर येईल. आता मनोरंजन क्षेत्रातली बातमी ऐकूयात. जाने तू या जाने ना फेम इम्रान खान गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. दीर्घ काळानंतर तो आता पुन्हा एकदा पुनरागमनासाठी प्रयत्न करतोय. पण आपल्या बदललेल्या लाईफस्टाईल बाबत त्यानं व्होग इंडियाशी बोलताना खुलासा केला. इम्रानच्या आयुष्यात चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर बरेच बदल झालेत. पाली हिल मधील अलिशान बंगल्यातून बाहेर पडून तो सध्या वांद्रे येथील एका अपार्टमेंट मध्ये राहतोय. त्यानं साधं जीवन जगण्यासाठी फेरारी विकली. त्याचा 10 वर्षांचा सूटही तो अभिमानानं घालतोय. भाची इरा खानच्या लग्नातही त्यानं हात सूट घातला होता. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.